देशाचं भवितव्य ठरणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदानाची तारीख जशी जशी जवळ येत आहे तशी तसे सर्वच राजकीय पक्ष आणि राजकीय नेते हे रस्त्यावर उतरून उम्मेदवारांची प्रचारासाठी रस्त्यावर उतरलेले पाहायला मिळत आहे. आज या ठिकाणी कोपरगाव शहरामधील तहसील कार्यालयाच्या मैदानात या ठिकाणी राज्याचे उपमुख्यमंत्री ज्या आहेत त्यांची या ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा होत आहेत. या विजय संकल्प सभेचा करता येणाऱ्या हजारो नागरिकांसाठी मोठ्या पद्धतीने या ठिकाणी पंडालाची उभारणी करण्यात आलेली आहे. विशेषतः या सभेकडे सगळ्यांचं लक्ष लागणार आहे की कोपरगाव तालुक्यातील दोन राजकीय प्रतिस्पर्धी आज समजले जाणारे जे काळे कोल्हे कुटुंबीय आहेत ते आज एका स्टेजवर त्यांचे फोटो दिसत आहेत. यामध्ये अजितदादा पावरगटाचे आमदार जे आहेत आशुतोष काळे यांचा फोटो एका बाजूला आहे तर दुसऱ्या बाजूला भारतीय जनता पार्टीच्या माजी आमदार स्नेहलताजी कोल्हे यांचा फोटो आपल्याला बघायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून महायुतीच्या उमेदवारच्या प्रचारामध्ये भारतीय जनता पार्टीच्या माजी आमदार स्नेहलताजी कोल्हे या कुठंतरी सक्रिय नसल्याने विविध चर्चेला उधाण आलं होतं. या संदर्भात त्यांच्या मनातील जी नाराजगी का नेमकी काय आहे हे जाणून घेण्यासाठी त्या नाराजगी संदर्भात स्नेहलता कोल्हे यांनी मुख्यमंत्र्यांची देखील भेट घेतली होती. मात्र त्यांची नाराजगी दूर झाली नाही. त्यानंतर आज या ठिकाणी राज्याचे जे उपमुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज त्यांची ते भेट घेणार आहेत आणि त्यानंतर नेमकी काय या तालुक्याची जी रणनीती आहे या तालुक्यात कसं महाविकास आघाडीला बळ द्यायला जाणार याकरता या ठिकाणी प्रयत्न होणार आहेत. आणि ज्या पद्धतीने आता जे आहेत आजच्या सभेची जी तयारी आहे पूर्ण झाली आहे. काही वेळातच या ठिकाणी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कोपरगाव शहरात दाखल होणार आहे. नेमकी ते नागरिक काय संबोधित करणार आहे महायुतीच्या उमेदवारांना कशा पद्धतीने बळ देणार आहे हे बघणं औचितच ठरणार आहे. जय सावंत, जय महाराष्ट्र न्यूज करता कोपरगाव अहमदनगर.